कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता चिवताई चिवताई दारू घर। चिवताई चिवताई दारू घर, दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील। वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा। दार उघड दार उघड, चिवताई चिवताई तू दार उघड। फुलं जशी असतात तसे काटेही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात। गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, पण कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात। कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्केही बसतील, तरी सुद्धा ह्या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं। दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा होतं आपल्याला पारखं। मोर धुंद नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्हायचं। तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग। प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं। फुलणाऱ्या त्या फुलासाठी आणि खेळणाऱ्या त्या मुलासाठी। दार उघड दार उघड, चिवताई चिवताई तू दार उघड। पहाटेच्या रंगात तुझं घटन आलं, तुला शोधत फुलपाखरू नाचत आलं। चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही, तुझं घरटं बंद होतं, डोळे असून अंध होतं। बंद घरात बसून कसं चालेल, ह्या जगावरती रुसून कसं चालेल। दार उघड दार उघड, चिवताई चिवताई तू दार उघड। इस्पॅलियर शाळेतर्फे तुम्हा सर्वांना मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।